रविभवनमध्ये आज मनसेच्या बैठका आहेत. मनसेचे नेते अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे रविभवनमध्ये येत आहेत आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. त्यामुळे रविभवनमध्ये त्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर जे आहेत ते लावले होते, मात्र हे बॅनर प्रशासनानं काढले होते कारण हा शासकीय परिसर आहे, त्यामुळे शासकीय परिसरामध्ये कुठल्याही पक्षाचे बॅनर लावता येत नाही आणि त्यामुळे हे बॅनर जे आहेत हे काढण्यात आता आले होते. मात्र तरीही या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फलक जे आहेत हे बॅनर जे आहेत हे पुन्हा एकदा लावलेले आहेत आणि या पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे की आमचेच बॅनर का काढतात, कारण गेल्यावेळी राज ठाकरे जेव्हा नागपूरमध्ये आले होते या रविभवनात त्यांच्या बैठका झाल्या होत्या त्यावेळीसुद्धा बॅनर जे आहेत ते फलक जे आहेत हे काढण्यात आले होते आणि याही वेळात वेळी हे बॅनर सगळे काढण्यात आलेले आहेत. आपल्यासोबत मनसे पदाधिकारी त्यांचं काय म्हणणं आपण ऐकून घेऊया. भाऊ काय सांगाल, तुमचे जे बॅनर होते ते आज सकाळी काढले होते, काय म्हणणं होतं त्यांचं आणि का हे काढले, तुमचा काय आक्षेप आहे? आम्हाला हेच नाही कळत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच वेळेसच यांना का असं दिसते बा म्हणून. बाकी इतर पक्षांसाठी यांच्या सगळ्या सुविधा यांना पुरवतात. हा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे जेव्हा राजसाहेब आले होते तेव्हा हा प्रकार घडला होता. आता मी इथले जे विभागीय अधिकारी आहे खाडेसाहेब म्हणून त्यांच्यासोबत मी बोललो, हा केसेस सुसेससाठी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक आम्ही काही घाबरत नाही, अशा केसेस आम्ही कितीतरी अंगावर घेतलेल्या आहे. म्हणून आमचे जे काढलेले बॅनर आहे आज आम्ही ते सर्व बॅनर पुन्हा लावलेले आहे ते रविभवनमध्ये. नोटीस देणार आहेत तुम्हाला? नाही, ते नोटीस देणार आहे म्हणून सांगितलं, पण त्या नोटीसला आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते असल्यामुळे कधीच भीक घालत नाही आणि याच्या अगोदरही आमच्यावर अनेक केसेस दाखल आहे, त्याच्यामुळे आम्हाला केसेस वगैरेचे काही फरक पडत नाही. आमच्या साहेबांनी सांगितलेलं की आमचे जो केसेस म्हणजे अस्वलासारखे केसेस असल्यासारखे आहे, त्याच्यामुळे केसेसला आम्हाला काही हरकत नाही. नोटीस दिली त्याचं उत्तर तुम्ही देणार किंवा बाजार तुम्ही उत्तर काय द्यायचं आहे सर? काही उत्तर नाही द्यायचं आहे आम्हाला. जे करायचे आहे ते करून घ्या, आम्ही उत्तर देत नाही. याच्या आधी पण आमच्यावरती केसेस लागलेले आहे, आम्ही उत्तर देत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंगार आहे, सत्ताधारी भंगार आहे. बॅनर तुमचे असेच राहणार, काढलेले बॅनर तुम्ही परत लावणार? बिल्कुल, आता जर अधिकाऱ्यांनी याच्यानंतर पोलीस प्रोटेक्शन मध्ये सुद्धा जरी बॅनर काढले तरी आम्ही तसेच्या तसेच लावणार. आम्ही पण शासकीय परिसर आहे, शासकीय परिसरामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे बॅनर किंवा फलक लावतात? अगोदर लागलेले आहेत, याच्या अगोदर लागलेले आहेत. त्यांच्यासाठी तो नियम नाही, आमच्यासाठीच का बरं नियम? म्हणजे कुठेतरी सत्ताधारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरतात, हाच तो विषय. नक्कीच फलक जे आहेत प्रशासनानं या ठिकाणून काढले होते, मात्र या मनसे पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे की इतर पक्षासाठी वेगळा नियम आणि मनसेसाठी वेगळा नियम का? त्यामुळे जरी आम्हाला नोटीस मिळाला, जरी आमचे बॅनर काढले तरी आम्ही पुन्हा हे बॅनर लावू, असं म्हणतात ते सगळे मनसे पदाधिकारी. कॅमेरामॅन मंगेश मोहिते, सर संजय डाप, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.